आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चंदूरमध्ये निघाली भव्य मोटरसायकल रॅली, आमदार गणेश हुक्केरी यांचा युवकांनी केला प्रचार. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ चंदूर येथे भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पटेल साहेब 1-2 मिनिटं बोलतील. आज चंदूर गावामध्ये दुपारी 3 वाजल्यापासून आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार गणेशण्णा हुक्केरी यांचा प्रचार दौरा झाला. त्या प्रचार दौऱ्यानिमित्त आम्ही चंदूर टेकाहून सुरुवात केलो व चंदूर टेकाहून गावापर्यंत अगदी चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद चंदूरच्या नागरिकांनी दिला. व चंदूरमधून मी एवढं सांगू इच्छितो की जे मतदान होईल त्याच्यापैकी 80% मतदान हे काँग्रेस पक्षाला झालेलं असेल, आणि ह्या भागाचा विकास कोणी केला असला तर ते प्रकाशांनी गणेशांनी केला आहे. विरोधी पार्टीचं एक रुपयाचं बी काम झालं नाही. तुमच्यापेक्षा एक मत त्यांनी जास्त घेतो असं म्हणते, त्याबद्दल काय सांगू शकाल? त्यांनी दिवसा स्वप्न बघायला ते त्यांनी जमिनीवर नाहीत, वरण आकाशात नाहीत, गाडीचं काम नाही आणि मतपैकी जास्त घेतो म्हणतात. हा, त्यांचा उमेदवारला आणा आणि गावात बघा त्यांच्या माणसं किती फिरतात. अजून उमेदवार त्यांच्या गावात मत मागायला आला नाही आणि यांनी एक मत कसं जास्त घेतो म्हणते. अंतर्गत प्रचार यंत्रणा भाजपवाल्यांची गतिमान आहे. मध्ये त्यांनी अंतर्गत म्हणते, त्यांच्या अंतर्गत काय नाही, सगळं रिकामच आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची आहे. ही मीडियाला तेवढीच वाटते. ही निवडणूक एकतर्फी आहे आणि एकतर्फी असल्यामुळं गणेश हुक्केरी 50,000+ प्लस मतदान निवडून येणार. ह्या निवडणुकीत काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. 2 दिवसात उद्याने चालेल, आज आणि गेलेत. आमच्या भागातून एकही कार्यकर्ता, काल जी आमच्या गावामध्ये त्यांची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी 25 लोक काँग्रेस पक्षातून बीजेपीमध्ये गेले म्हटलं, त्यातला एकही कार्यकर्ता हा काँग्रेसचा नसून तो मूळ बीजेपीचाच होता. नावं सांगा म्हणतर सांगतो त्यांचे. ह्या फक्त तुमच्या गावापुरतं मध्ये मतदारसंघातून एकही कार्यकर्ता प्रकाशांना सोडून जाणार नाही, हलणार नाही ह्याची मला खात्री आहे. इंगळी असू दे, मांजरी असू दे, येडूर असू दे, चंदूर असू दे किंवा आमचा चिकोडी सदलगा मतदारसंघ सगळा असू दे, एकाही गावात ना काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हलणार नाही. तेवढं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यावर प्रकाशांनाचं आणि गणेशांचं प्रेम आहे आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा आमच्या नेत्यांच्यावर प्रेम आहे आणि एक जिवाळा एक कुटुंब तयार झालंय. कुठलंही रणनीती त्यांची कार्यकर्त्यांची फळी भेदू शकत नाही. मोदी परवा चिकोडला मोदी येऊन गेला. मोदी भागाचा विकास करायचं म्हणून येतोय. आमचा भाग तो विकासाच्या त्याच्या स्वप्नाच्या मन की बातच्या पुढे गेलाय. मोदीचा असेल तर काय चालत नाही. आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार येणार, काँग्रेस पक्षाची मेजॉरिटी होणार आणि परत एकदा सिद्धरामय्या साहेब आमच्या राज्याचं मुख्यमंत्री होणार. 2018 ಕರ್ನಾಟಕದ ಸಾರ್ವತ್ರಿಕ ಚುನಾವಣೆಯ ನಮಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಗಣೇಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಒಂದೆರಡು ಮಾತು ಹೇಳಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ, ಇವತ್ತು ಇಡೀ ದೇಶದ ರಾಜಕೀಯ ಚೌಕಾಣಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಇದಾವ, ಇಡೀ ದೇಶದ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅಗ್ರಸರವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಏಕೈಕ ಕ್ಷೇತ್ರದ ಯಾವುದಾದಾಗಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಒಳಚರಂಡಿಗಳಿರ್ಬೋದು, ರಸ್ತೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕುಡಿಯುವ ಶುದ್ಧ ನೀರಿನ ಘಟಕ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಷ್ಟೇ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರು ಪದೇ ಪದೇ ಏನ್ ಮಾತನಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯುವ ವರ್ಗಕ್ಕೆ ಗಣೇಶಣ್ಣ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಹೇಳ್ರಿ. ಯುವಜನತೆಗೆ ಇವತ್ತು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯುವಜನತೆ ಮೊದಲು ತಯಾರಾಗೋದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯಿಂದ. ಹೀಗಾಗಿ ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನು ನವೋದಯ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ನವೋದಯ ಇದಾವ, ಆ ನವೋದಯ ಶಾಲೆಗಳನ್ನು ಮುರಾಜಿ ಶಾಲೆಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ತಂದು ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡಲಿಕ್ಕೆ ಅವರೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅತ್ಯಂತ ಮುನ್ನೆಚ್ಚಿನಿಯಾಗಿ ಅವರೇನಪ್ಪ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಆ ಎಲ್ಲ ಯುವಕರು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಗಣೇಶಣ್ಣ ಅವರಿಗೆ ಭಾರಿ ಬಹುಮತ ಅಂತರಿಂದ ಆರಿಸಿರ್ತಾರೆ. ಜೊತೆ ಜೊತೆ ಏನಪ್ಪ ವಿಶೇಷ ಮತ್ತೊಂದು ಹೇಳೋದಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದಲಿತಗಳು, ನಾವು ದಲಿತ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ದೀನಿ, ನಮ್ಮ ದಲಿತಗಳಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಬಹಳಷ್ಟ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿದೆ. ನಮ್ಮ ದಲಿತರು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕುಡ್ಲಿಕ್ಕೆ ನೀರು ಸಿಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಅವರೆಲ್ಲರೂ ಗುಡಿಸಿನಲ್ಲಿ ವಾಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. 20 ವರ್ಷ ಹಿಂದಗಡೆ ಗುಡಿಸಿನಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇವತ್ತು ನಾವು ದಲಿತರಿಗೆ ನೋಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಯಾವುದೋ ಒಂದು ನಗರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ ಅಂತ ನಿಮಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅಷ್ಟೊಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಗಣೇಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಮತ ಇವತ್ತು ಯಾರಿಗಿದಪ್ಪ ಗಣೇಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಗಣೇಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ಆರಿಸಿಬರ್ತಾರೆ. 12ನೇ ತಾರೀಕಿನಂದು ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಇದೆ. ಆ ಚುನಾವಣೆಗೆ ನಮ್ಮ ಕೈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ಆರಿಸಿ ಬರ್ತಾರಂತ ಅನ್ನೋ 3 ಪರವಾಗಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಮೋದಿ ಅಲ್ಲಿ ಕುಂತು ದಿಲ್ಲಿಲಿ ಕುಂತು
ಅವನು ದೇಶದ ಕನಸು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ನಾನು ಮೋದಿಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ, ಮೋದಿಜಿ ಆಪ್ ದಿಲ್ಲಿ ಮೇ ಬೈಠಕ್ಕೆ ಗಲ್ಲಿ ಕೊಂಬೇಕು, ಗಾಂವ್ ಮೇ ಆಕೆ ಗಲ್ಲಿ ಕಡಬೇಕು, ಗಲ್ಲಿ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ ಔರ್ ಹಮಾರ ಗಲ್ಲಿ ದೇಖನಾ ಹೈ ತೋ ಪ್ರಕಾಶ್ ಅನ್ನೋರ್ ಗಣೇಶನ ಕ್ಷೇತ್ರ ಜೊ ಹೈ ಓ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಜೊ ಕಾಮ್ ಕಿಯಾ ಹೈ ಓ ಕಾಮ್ ಕೋ ಆಪ್ ದೇಖೋ ಫಿರ್ ದೇಶ ಕಾ ಬಾತ್ ಕರೋ ಯೇ ಮೈ ಬತಾನೆ ಸರ್. ಗಣೇಶ್ ಅನ್ನಾ ಕಾ ಪರಾಭವ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಕಿ ಸಭಾ ಪರಸೋ ಚಿಕ್ಕುಳಿ ಮೇ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕಹನಾ ಚಾಹತೆ ಹೈ? ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ನಹೀ, ಪೂರಾ ವರ್ಲ್ಡ್ ಅನ್ನೋ ಇಸಿ ಭೀ ಗಣೇಶ್ ಅನ್ನಾ ಔರ್ ಪ್ರಕಾಶ್ ಅನ್ನಾ ಕೋ ಹಾರ್ ನಹೀ ಸಕ್ತಾ ಹೈ, ಯೇ ಹಮಾರಾ ವಾದಾ.